कधी पासून नाही पगार तुम्हाला पगार शासनाने दिली तर दवाखाना करा येत काही आपलं डोळे नाही काय नाही कुठं आईनक नाही कोणी येत नाही पण तहसीलला तुम्ही फाईल केल्या का त्यांच्या हो पूर्ण दाखल केल्या ताई 25 फायली दाखल केल्या काय म्हणणं आहे त्यांचं त्यांचं म्हणणं की होऊ द्या ताई मीटिंग होऊ द्या तुमचं काही जे आहे ते पगारीचं करून देतो मीटिंग होऊ द्या असं सांगत होते हिंगोली जिल्ह्यामधील जलालदाभा गावामध्ये 25 दारिद्र्यरेषेखालील महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून मी व्हिडिओ बनवला होता माझी मागणी होती त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला तर उपजीविका व त्यांचे औषध गोळ्या करू शकतील त्यांना गेल्या महिन्यापासून पेन्शन लागू झाली महिलांना कोणतील 65 वर्ष 70 वर्ष आतापर्यंत एकदा पगार नव्हती नाही अजिबात नाही त्यांनी बरेच वेळेस फायली दाखल केल्या बरेच वेळेस ऑफिसला जाऊन आल्या तहसीलदाराला बोलल्या बरेच वेळेस ते मग झाल्याच नव्हते आणि राधिकाताई भेटल्याच्या नंतर आम्ही आमचं उपोषण तहसीलवर ठेवलं होतं हा त्याच्यानंतर मग झाल्या आता ताईनं समजा त्या व्हिडिओ पाठवला त्याच्यापासून झाल्या त्यांना पगारही आता मला तर खूप आनंद वाटतंय आता आमच्या ताईनं भेट दिल्यामुळं आणि व्हिडिओ कॅमेरे ते असे पाठवल्यामुळं आम्हाला तर खूप छान वाटतंय आमच्या एवढ्या 21-22 महिलांना पगार झाली म्हणजे आम्हाला आनंद होणार आणि त्या महिला तर खूपच खुश राहणार आता लेकीपर्यंत जाणार दवाखाने करणार एखादीला कोणतीला तब्येत ठीक नसली तर त्यांना पण खूप आधार झाला ना राधिका मॅडम यांनी निराधार लोकांचे बरेचसे संशिका प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहेत तर साहेबाकडे सुद्धा जातात बराच पाठपुरावा करून गरीब आणि गरजू लोकांचे प्रश्न मार्गी लावून बरेच लोकांना निवृत्ती वेतन अदा करण्याबाबत अमूल्य योगदान दिलेलं आहे आता चांगलं वाटतंय ताईनं आम्हाला राधिका ताईनं लय उपकार केले आमच्यावर आम्हाला तहसीलीला नेलं आमचे हे कॅमेरे केले आम्हाला तहसीली दाखवली साहेबापासून नेलं चांगलं केलं मग आम्हाला त्यांचे लय उपकार झाले मी तहसीलदार साहेबांची आभारी आहे त्यांनी 25 दारिद्र्यरेषेखालील महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळून दिला मी समुदायाशी सुद्धा आभारी आहे त्यांनी पाठपुराव्यासाठी सतत माझ्यासोबत राहिले मी जलालदाभा गावातून राधिका चिंचोलीकर हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी